नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज गणिताच्या तासाला तुमचे पुन्हा एकदा स्वागत। काल आपण तीनचा पाढा तयार केला होता, तीन तीनचे गण घेऊन। आज आपण चार चारचे गण घेऊन चारचा पाढा तयार करणार आहोत। बघा इथे मी पिवळ्या रंगामध्ये पहिला गट दाखवलाय चारचा, तो चारचा गट मी एकदाच घेतलाय आणि किती मिळाले मला चार। आता हे हिरव्या रंगाचा दुसरा गट, यामध्ये मी चार चारचे दोन गट घेतले, चार चारचे दोन गट घेतले, उत्तर किती आलं आठ, कारण तुम्ही ते बेरीज केली बरोबर। आता इथे हे चार चारचे मी तीन गट घेतले, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा, उत्तर किती आलं बारा। इथे चार चारचे मी चार गट घेतले, बघा एक दोन तीन चार, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा, असं मी ते बेरीज करून उत्तर काढलं सोळा। त्यानंतर आता चारचे मी पाच गट घेतले, एक दोन तीन चार पाच, चारचे पाच गट घेतले, वीस उत्तर आलं। ज्या सगळ्यांची बेरीज किती आली वीस। आता हे चार चारचे मी सहा गट घेतलेत, बघा एक पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट, पाचवा गट आणि सहावा गट, या सगळ्यांची बेरीज किती झाली चोवीस। त्यानंतर आता इथे मी चार चारचे सात गट घेतले, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा, हे सात गट घेतले। तर ह्या सात गटामध्ये संपूर्ण मिळून उत्तर किती येतं अठ्ठावीस येतात। त्यानंतर चार चारचे मी आठ गट घेतले, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आणि सगळ्यांची बेरीज किती आली बत्तीस। चारचे मी नऊ गट घेतले, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, या सगळ्यांची बेरीज झाली छत्तीस। आणि सगळ्यात शेवटी मी चार चारचे दहा गट घेतले, पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, चौथा गट, पाचवा गट, सहावा गट, सातवा गट, आठवा गट, नववा गट आणि दहावा गट, या सगळ्यांची बेरीज चाळीस आली। आता हे येण्यासाठी तुम्हाला एक ते चाळीस अंक सलग मोजता आले पाहिजे किंवा बोलता आले पाहिजे। जर ते आले तर तुम्हाला असं गटाप्रमाणे चारचा पाढा तयार करायला सोपा जाणार आहे। तर ते तुमच्या आता लक्षात आलेलं असेल की गटाप्रमाणे कसा पाढा तयार होतो ते।